या आठवड्यात मराठी एंटरटेनमेंट विश्वात काय घडलं खास, कोणती बातमी राहिली जास्त चर्चेत, कोणतं गॉसिप रंगलं, या सगळ्याचा आढावा आपण आजच्या टॉप 10 एंटरटेनमेंट न्यूज मधनं घेणार आहोत. सुरुवात करूयात आजच्या टॉप 10 एंटरटेनमेंटला. नागराज मंजुळे यांच्या सैराट या सिनेमाचा दुसरा भाग येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. या सिनेमात सैराट सिनेमात दाखवलेल्या कथेचा पुढचा भाग दाखवला जाईल असंही बोललं जात आहे. सोशल मीडियावर सैराट 2 वरून खूपच चर्चा सुरू झाली आहे. ठाकरे सिनेमाचा मराठी ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. अभिजित पानसे दिग्दर्शित या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांना चांगलाच आवडलाय. सचिन पिळगावकर यांच्या अशी ही आशिकी या सिनेमाचा टीझर रिलीज झालाय. या सिनेमात अभिनय बेर्डे बरोबर अभिनेत्री हेमा लिंगळे प्रमुख भूमिकेत असेल. अभिनेता राकेश बापट लवकरच आपल्या सर्वांना हटके भूमिकेत बघायला मिळेल. मुंबई आपली आहे असं राकेश नव्या सिनेमाचं नाव असून याआधी या सिनेमाचं नाव राजन असं होतं, पण काही कारणामुळे या सिनेमाच्या नावात बदल करण्यात आलाय. अभिनेता पुष्कर जोगचा झिलमिल हा म्युझिक अल्बम प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. अदिती द्रविडचा लिरिक्स असलेला हा अल्बम प्रेक्षकांना सुद्धा तितकाच आवडतोय. अभिनेता श्रेयस तळपदेच्या फिटनेसचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झालेत. फिटनेस बद्दल जागृत असलेला श्रेयस जिम मध्ये घाम गाळताना बघायला मिळतोय. दिग्दर्शक संजय जाधव यांच्या लकी या सिनेमाची रिलीजिंग डेट जाहीर झाली आहे. हा सिनेमा 7 फेब्रुवारी 2019 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पुल देशपांडे यांच्या जीवनावर आधारित भाई व्यक्ती की वल्ली हा सिनेमा पुढच्या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या सिनेमातलं पहिलं गाणं नुकतंच रिलीज करण्यात आलंय. कानडा राजा पंढरीचं हे गाणं नव्यानं भाई या सिनेमातनं प्रेक्षकांना बघायला मिळेल. सिम्बा हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. या सिनेमात असलेल्या मराठी कलाकारांनी सगळ्यांचं लक्ष वेधलं असून अभिनेता सिद्धार्थ जाधवच्या अभिनयाचं विशेष कौतुक होत आहे. सूरनवा ध्यासनवा छोटे सूरवीर या कार्यक्रमात प्रेक्षकांना न्यू इयर स्पेशल एपिसोड बघायला मिळेल. या विशेष भागात लिटिल मॉनिटरचा पुन्हा एकदा हटके अंदाज असेल. इकडे बघ की, एक्सक्यूज मी, व्हॉट इज दिस, लुक एट मी. तिला सांग इंग्लिश बिंग्लिश बोलणार नाही मी मावळा म्हणाव. अग ताई साहेब, तुम्ही मराठी बोलायचं सोडून काय इंग्लिश बोलायचं लावलंय? तुम्हाला आवडत नाही का मराठी? हा मग चूक झाली, माफ करा. चुकीला माफी नाही, गर्व आहे मला मराठी असल्याचा. आता आता असं म्हण की सगळं महाराष्ट्राला ऐकू गेलं पाहिजे. हो, गर्व आहे मला मी मराठी असल्याचा. आता असं म्हण की सगळं महाराष्ट्राला ऐकू गेलं पाहिजे. हो, ही होती या आठवड्याची मनोरंजन विश्वाची खबरबात. पण अशाच बातम्यांसाठी तुम्ही फॉलो करत रहा राजश्री मराठी.